ज्या लोकांचे पैसे दिले जात नाही त्या लोकांना कुठे काम होत नाही. निवेदन घ्या म्हणजे आम्ही तुम्हाला ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झालेच पाहिजे झालेच पाहिजे रस्त्याचे काम झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे रस्त्याचे काम झालेच पाहिजे. महानगरपालिका प्रशासन महानगरपालिका प्रशासन पुरवठाधिकाऱ्यांना निलंबित झालेच पाहिजे पुरवठाधिकाऱ्यांना निलंबित झालेच पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय असो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय असो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही जळगाव जिल्हाधिकारी साहेबांना पुरवठ्याच्या बाबतीत निवेदन देत आहे की जळगाव शहरामध्ये जो 12 अंकीचा कोड चालू आहे त्या ठिकाणी पैसे दिल्याशिवाय कुठलेही काम होत नाही. ज्याने पैसे दिले त्याचा 12 अंकी तुमचा जो असतो रेशन कार्डाचा तो लागेच मिळत असतो, परंतु असं सर्वसामान्य नागरिक पैसे देऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही या जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की ह्या तहसील कचेरीमध्ये जो घोट चालू आहे पैसे दिल्याशिवाय काम होत नसेल तर मग सर्वसामान्य नागरिकांना जायचं कुठे. आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की अशा जर अधिकारी पैसे घेऊन सण काम करत असेल तर त्याची तात्काळ त्या ठिकाणी बदली करण्यात यावी आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यात यावं. तसेच जळगाव महानगरपालिकेच्या संदर्भात जो रस्ते गटारी गड्ढे बुजण्याच्या माध्यमातून जो जळगाव शहरात महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीनं जो घोड चालू आहे त्याच्यावरती कुठे बंधने आले पाहिजेल, कारण की रस्ते बुजताना कुठल्या भागाचा रस्ता बुजला तो कुठल्या भागाचा बुजला जात नाही आणि त्याची बिलं काढली जात आहे. जर असे ठेकेदाराला महानगरपालिका प्रशासन पोचत असेल आणि ठेकेदाराला पाठीशी घालत असेल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा महानगरपालिकेत घोड पैशाचा चालू आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी सर्व याच्यात लक्ष घालून महानगरपालिकेतला जो रस्ते घोटाळा चालू आहे जे रस्त्याच्या बाबतीत असेल ढाचे बनवण्याचा विषय असेल ते जे ढाचे चांगले असतात ते तुटले जात तोडले जातात आणि नवीन बनवले जातात आणि ते 3-3 महिन्यामध्येच ते तुटले जात आहे. सार्वजनिक शौचालयाची अवस्थेमध्ये तिथे पाणी नसतं त्या नशीचा कोंबड्या तुटलेलं आहे. अशा ठिकाणी सर्वांनी जर महानगरपालिका प्रशासन नागरिकांचा छेड करत असेल आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याच्या सुविधा मिळत नसेल आणि त्रास होत असेल तर जिल्हाधिकारी साहेबांनी या महानगरपालिका आयुक्त साहेबाशी यांना या प्रशासनाला कुठेतरी आळा घालावं यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देत आहे आणि मी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या ठिकाणी जास्तीत जास्त लवकर नागरिकांना या सुविधा मिळायला पाहिजे. जो महानगरपालिकेचा धोका घोड चालू आहे त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे अशी आम्ही विनंती करतो.